नमस्कार मित्रांनो, मी सर्प मित्र भगवान पवार, युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण आलोय दिंडोरी तालुक्यातील माळेगाव आहे. तिथं वणी पासून जवळजवळ 8 ते 10 किलोमीटर असणार आहे माळेगाव. तर यांनी मला कॉल केला, यांचं नाव आहे अंबादास, शिवाजी अंबादास वाघ. तर यांच्या घरामध्ये एक किचन खाली एक साप आढळलेला आहे त्यांना. तर त्यांनी कोणतेही वेळ न करता मला तातडीने फोन केला, तर मी पकडण्यासाठी आलो मित्रांनो. तर तुम्हाला एक सांगू इच्छितो, आपल्या महाराष्ट्रात आढळणाऱ्या सापाच्या 4 जाती विषारी आहेत. ते सुरुवातीला मन्यार आहे, मन्यार खूप विषारी असतं. त्यानंतर 2 नंबरला येतं ते नाग, आपण नाग सगळेच ओळखू शकता, एक फणीचा आकार असतो. त्यानंतर तिसऱ्यांदा असतं ते गोनस, आपण शुद्ध मराठीमध्ये त्याला परडई म्हणतो. हे 3 विषारी आणि एक चौथा साप विषारी असणार एक फुरसे, जेणेकरून आपल्या भागात विशेष करून सापडत नाही, पण एक हे सापा जातीमध्ये 4 साप विषारी आहेत. तर मित्रांनो, साप दिसल्यास कधी मारू नका, जेणेकरून साप वाचवण्यात आपल्याला हे भेटेल. साप वाचवल्यानंतर आपल्याला चांगलं हे भेटेल, वरदान भेटेल. किंवा साप कधीही मारू नका, कारण सापाच्या जातीच आता नष्ट होत चालल्या. आपण प्रत्येकाने एक एक साप मारल्यावर आपल्या पृथ्वीवर किंवा आपल्या महाराष्ट्रात भरपूर हे आहेत, त्यामुळे एका व्यक्तीने एक साप मारलं तर बरेच साप कमी होतात. म्हणून कधीही मारू नका, जेणेकरून साप वाचवण्यात आपल्याला वाचवण्याचा प्रयत्न करा. तर मित्रांनो, हा व्हिडिओ असाच बघत राहा. आम्ही घरात जाऊन साप कोणता आहे काय तुम्हाला साप पकडलं तर माहित देतो. चला बघू आपण साप कुठं आहे आपण बघू. तर हा बघा मित्रांनो, किचन खाली साप आहे, बघा आपण बघू शकता. तर चला आपण पकडण्याचा प्रयत्न करू, पकडल्यानंतर पुढची माहिती देऊ. चला तर हा बघा आपण पकडलेला आहे. चला बाहेर, चला स्टॉप करता, स्टॉप कर, स्टॉप म्हणजे चालू कर, आता चालू केलं का. तर हे बघा मित्रांनो, हा कवड्या साप आहे, आपण व्यवस्थितपणे पकडलेला आहे. बघा हा घरामध्ये जास्तीत जास्त घरामध्येच आढळतो, घराच्या भिंतीला कुठं ना कुठं बसलेला असतो. बघा तर मित्रांनो, साप दिसल्यास कधी मारू नका किंवा घाबरू पण नका, जेणेकरून आपल्या जवळच्या सर्प मित्राला बोलवा आणि साप पकडून सुरक्षित जंगलात सोडण्यास सांगा. बघा हा बघा जवळून तुम्ही बघू शकता, हा चावण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतो, अटॅक करतो. त्याच्या डोक्यावर काय होते? ते डोक्यावर हे आहे, ते वाघ्याच घर लागलेलं आहे. बघा जवळ घेऊन लागला असेल. तर हे बघा, आपण त्याला आता पकडलं आणि त्याला आता बरणीमध्ये टाकून सुरक्षित जंगलात सोडून देऊ. चला आपण बरणीमध्ये टाकू त्याला अलगतपणे. हे बघा गेलं. तर मित्रांनो, सर्वांना एक विनंती आहे, हा व्हिडिओ जर आवडला तर आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, आणि ज्याने सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद, थँक्यू.